ठरलं तर मग मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत आता अर्जुनचा वाढदिवस आणि सायलीच्या भूतकाळाच्या आठवणीचा सिक्वेन्स सुरू आहे. अर्जुनचा वाढदिवस सुभेदारांकडे साजरा झाल्यावर दोघेही आश्रमात जायला निघतात. आश्रमातील मुलांना भेटून घरी परत येत असताना सायलीला अपघाताचे भास होऊ लागतात. ते प्रचंड अस्वस्थ होते आणि चक्कर येऊन पडते. सायलीला चक्कर आल्याचं पाहून अर्जुन प्रचंड घाबरतो आणि घरातील इतरांना याबाबतीची माहिती देतो. सायलीला शुद्ध आल्यावर ती घरातील सगळ्यांना भूतकाळातील अपघात व वाढदिवसाचं रहस्य सांगते. त्यामुळे सुभेदार कुटुंबीय प्रचंड आनंदी होतात. आम्हाला वाढदिवसाचं तू आधी का नाही सांगितलंस याबाबत ते सायलीकडे विचारणा करतात. सायलीच्या वाढदिवसाचं समजल्यावर अर्जुन तिला सरप्राईज द्यायचं ठरवतो आणि स्वतःच्या हाताने बायकोचं औक्षवान करतो. तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतो. यावरून सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नात्यात हळूहळू प्रेम निर्माण होत असल्याचं पाहायला मिळालं. वाढदिवसाचं सेलिब्रेशन पार पडल्यावर अर्जुन सायलीला मधुभाऊच्या केस संदर्भात नवा अपडेट सांगतो. तसेच लवकरात लवकर मी मधुभाऊंना सोडवेन अशी शाश्वती तो बायकोला देतो. परंतु सायलीला सगळी माहिती देत असताना अर्जुन मनातल्या मनात तिच्या आईबाबांना शोधून काढण्याचा निर्धार करतो असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधेल का आणि सायलीच किल्लेदाराची खरी लेख तन्वी असल्याचं सत्य त्याला समजेल का, या गोष्टीचा उलघडा मालिकेत लवकरच होणार आहे.